मुंबईतून आता चाकरमानी दाखल व्हायला लागलेत आणि रेल्वेनं येणाऱ्या सगळ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात येते आहे. याच संदर्भात खेड स्थानकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता रेल्वे स्थानकामध्ये देखील या ठिकाणी तपासणी सुरू केलेली आहे. माझ्या बाजूला आपण बघू शकतो की हॉलिडे एक्सप्रेस ट्रेन आहे आणि हॉलिडे एक्सप्रेस ट्रेन या ठिकाणी थांबलेली आहे आणि या बाजूला तपासणी जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे तपासणी येणारे जे प्रवासी आहेत त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेतली जात आहे आणि ती लक्षणे या ठिकाणी आहेत का, त्यांचे स्वॅब जे आहेत हे तपासले जात आहेत या ठिकाणी. एकंदरीतच बघितलं तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता लोकांची गर्दी या ठिकाणी मोठी वाढलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशनला अशा प्रकारे तपासणी नाकी सुरू आहेत. आपल्यासोबत इथले वैद्यकीय अधिकारी आहेत. मॅडम, मला सांगा कशा प्रकारची या ठिकाणी तपासणी सुरू आहे? खेड आरोग्य विभागाकडून खास हे आरोग्य पथक नेमलेलं आहे आपल्या खेड रेल्वे स्टेशनच्या इथे. तिथे आम्ही ना जे मुंबईवरून प्रवासी येतात त्यांना आधी विचारतो की दोन्ही डोस झालेले आहेत का किंवा कोणतीही या भारतात अशाच्या टेस्ट केलेली आहे का हे सगळं विचारून घेतो. आणि जर टेस्ट केलेली नसेल त्यांनी किंवा डोस झाले नसेल तर आम्ही त्यांची टेस्ट करतो इकडे, जेणेकरून काय होईल की जे गावागावात जातील मुंबईकर आलेले ते स्प्रेडिंग कमी होईल या दृष्टीने आम्ही हे करत आहोत. मला सांगा आता प्रत्येक येणाऱ्या ट्रेनचं मुंबईवरून येणाऱ्या ट्रेनचं घेतलं जाते? हो, प्रत्येक मुंबईवरून जी ट्रेन येते आपल्या खेड रेल्वे स्टेशनला थांबते आणि जे प्रवासी मुंबईवरून येणारे उतरतात त्या सगळ्यांना आम्ही विचारून त्यांच्या टेस्टिंग करत आहोत. खरं तर शासनाने या ठिकाणी नियम घालून दिलेला आहे की कोकणात येतानाच RT-PCR टेस्ट करून या, कोरोनाचे जे दोन डोस आहेत लसीचे ते घेतलेले आहेत का, त्याची सर्वाची पाहणी या ठिकाणी होते आणि ज्यांना लक्षणं आहेत त्यांची या ठिकाणी टेस्टिंग केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18, लोकमत, खेड, रत्नागिरी. अर्थातच ह्या चाचण्या तर रेल्वे स्टेशनवर होत आहेत पण नेमकं काय करायचं याबद्दल संभ्रम अजूनही कायम आहे आणि गणेशोत्सव कोकणवासियांना निर्बंधातच साजरा करावा लागणार असं म्हटलंय पालकमंत्री उदय सामंत यांनी. याबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे. रत्नागिरीत प्रवेश करण्यापूर्वी RT-PCR टेस्ट आणि लसीचे दोन डोस अनिवार्य असल्याचं सामंत यांनी म्हटलंय. त्यांचे दोन डोस पूर्णता झालेले आहेत, त्यांनी सर्टिफिकेट दाखवून जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याला त्यांना मुभा देतो आहे. आपण 18 वर्षापर्यंत लसीकरण नसल्यामुळं 18 वर्षाच्या आतल्या सगळ्या जे तरुण आहेत किंवा बालकं आहेत त्यांना देखील आपण प्रवेश देतो आहे. 72 तास अगोदर केलेली RT-PCR टेस्ट असेल तर त्यांना देखील आपण प्रवेश देतो आहे आणि जर टेस्ट न करता आलं